पेक्षा जास्त स्मारक उभारता येणार नाही. तसेच ही दोन स्मारक वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात उभारणे आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आता यापुढे राज्यात एकाच राष्ट्र ही दोन स्मारके वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जमीन आणि खर्च हा स्मारकाची मागणी करणाऱ्या संस्थेने करणे आवश्यक आहे. स्मारकासाठी शासन निधी देणार नाही असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतला. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, इतिहास प्रसिद्ध व्यक्ती, संत, महात्मे आणि राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती यांची स्मरणे उभारण्याबाबतच्या धोरणास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची स्मारके उभारण्यासंदर्भात मार्गदर्शन तत्वाचा समावेश असणारा शासन निर्णय काढण्यात आला आणि शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येऊन त्यामध्ये संबंधित मंत्री, पालकमंत्री, आमदार, इतिहासतज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, समाज सेवक इत्यादी आवश्यकतेनुसार सदस्य म्हणून समावेश असेल या समिती. अशा पद्धतीचे काही निर्णय घेतले म्हणजे खरोखरीच कुठलेही निर्णय त्या ठिकाणी घेतात त्याच्या संदर्भामध्ये काही ते विचार करत नाही आणि त्यांच्या सोयीचं चाललेलं आहे. आता कालच आपल्या विरोधी इथे पुणे महानगरपालिकेचे चेतन तुपे मला एका कार्यक्रमामध्ये भेटलेले होते. आपल्या इथं जो शिवसृष्टीचा संदर्भातला जो निर्णय आहे तो शिवसृष्टीच्या संदर्भातल्या बद्दल दीपक मातकरण काही सहकारी मित्रांनी कोथरूडच्या परिसरामध्ये शिवसृष्टी करावी, मेट्रो काही काही ठिकाणी परदेशामध्ये मेट्रो खाली आहे, वर देखील असं स्लॅब टाकून शिवसृष्टी करता येऊ शकते अशा प्रकारचा विचार आपल्या काळामध्ये चाललेला होता. पण तो BDP मध्ये त्या ठिकाणी शिवसृष्टी तुम्ही उभी करा आणि मेट्रो आपण इथं करू. आपल्या पुणेकरांना मेट्रोही पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, शिवसृष्टी पण पाहिजे होई आपल्या सगळ्यांचा भावनेचा प्रश्न आहे. ज्याच्या संदर्भातली मीटिंग सह्याद्रीवर घेतली आणि दोन दिवसांनी आता कुणाला काही सांगितलं नाही. एक आंबेगावला बाबासाहेब पुरंदरेच्या पुढाकाराने जी शिवसृष्टी होती त्याला 300 कोटी रुपये मंजूर करून टाकले. वास्तविक राज्य सरकारशी संबंधित असणारं जर एखादं काम असेल किंवा महानगरपालिकेशी संबंधित असणारं एखादं काम असेल तर त्याबद्दलचे निर्णय घेतले तर मी समजू शकतो. परंतु मग तुम्ही पुणेकरांना का त्या ठिकाणी बसवताय? एकीकडे इकडची शिवसृष्टीच्या करता तिकडं BDP च्या बद्दलची जागा द्यायचं म्हणताय आणि दुसऱ्या शिवसृष्टीला ऑलरेडी तुम्ही 300 कोटी रुपये देऊन बऱ्याच काही पर्यटनाच्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी घेतात. हे दुंटपीचे राजकारण आहे, हे महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. स्पष्टपणे मग त्याच मीटिंग मध्ये सांगायचं की आम्ही हाच तुम्हाला शिवसृष्टी पुण्यामध्ये पाहिजे, आपण ती शिवसृष्टी चांगल्या पद्धतीने करू. त्याला सरकारचं विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी हे तिथं प्रमुख राहतील, बाकीचे सन्माननीय सदस्य तिथं सदस्य म्हणून राहतील. परंतु तसं केलं नाही. अशा प्रकारच्या सातत्याने गोष्टी तिथं घडतात. बऱ्याचदा संबंधित खात्याचे मंत्री म्हणतात आम्हालाच माहित नाही काय चाललंय आमच्या डिपार्टमेंटमध्ये. अशी अवस्था तुमच्या माझ्या महाराष्ट्राची कधी त्या ठिकाणी नव्हती आणि त्याच्यामुळंच आजचा दिवस हे एक आपण जे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला हे सरकारला त्या ठिकाणी करावं कळावं. मध्ये देखील आपण बघितलं की पुढच्या वाटचालीच्या करता सगळ्यांना ते अडचणीचं आहे. ही पण बाब आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं ध्यानामध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे. खरं तर आपण ज्या ठिकाणी बसलो मला आठवतंय पाठीमागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना इथं ज्यावेळेस जिजाऊंचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर अजून एक पुतळा होता त्यावेळेस काही जणांचं वेगळं मत होतं. त्या संदर्भामध्ये काही भूमिका त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी घेतली की राग अनेकांना एवढा आलेला आहे, एवढं त्यांना ते नाकाला झोंबलेलं आहे की अजूनपर्यंत ते त्याच्यातनं सावरलेले नाहीये आणि त्याच्यातनं मग वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही गोष्टी करण्याचा सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो. हे बहुजन समाजाने, मागासवर्गीय समाजाने, आदिवासी समाजाने, OBC समाजाने या सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे, त्यांचे खायचे दात वेगळे, त्यांच्या पोटात एक आहे, त्यांच्या पोटात दुसरंच आहे. त्या सगळ्या गेल्या 3-3.5 वर्षाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच ही वेळ आपल्या सर्वांच्यावर अशा प्रकारे बसण्याची आलेली आहे, अशा प्रकारे आंदोलन करण्याची आपल्या सर्वांच्यावर आलेली. याच्यातून आपण अधिक जागृत राहण्याची गरज आहे. जाऊ दे, करणारे करतील, बघतील आपल्याला काय करायचं, अशा प्रकारची भावना कृपया कुणीही मनामध्ये आणता कामा नये.
हे आपलं सर्वांचं काम आहे, नाहीतर पुढची भावी पिढी तुम्हाला म्हणा कसापी पास करणार नाही. ही पण गोष्ट सगळ्यांनी अतिशय स्पष्टपणे लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची पण विनंती मी आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो. अधिक बोलून मी आपल्या सगळ्यांचं जास्त विद्याताई आहेत, अनेक आम्ही विक्रम आहे, अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे विधिमंडळामध्ये आम्ही प्रतिनिधित्व करतो, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये. आता येणारं बजेट अधिवेशन आपलं येत आहे, त्याही निमित्तानं वरचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षाचे सर्व आमदार एकत्र येऊन परवाच अशोक राव चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही सगळेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील किंवा समाजवादी पार्टीचे अबू आझमी, डाव्या विचाराचे जीवा पांडू गावी, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, आम्ही सगळेजण एकत्र समविचारी लोक बसलेलो होतो. आरपीआयचे कवाडे साहेब, कपिल पाटील, ते मला वाटतं आता शरद यादवांच्या बरोबर आहे, असे त्याच्या सगळ्याच्या संदर्भात एकत्र मीटिंग होऊन आपण सगळ्यांनी जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न समविचारी लोकांनी एकत्र येऊन सभागृहामध्ये वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून नीटपणे मांडले गेले पाहिजेत. आता सुप्रिया इथं खासदार आहे, वंदनाताई, बाकीचे सगळे खासदार लोक दिल्लीमध्ये काम करतात, ते त्यांच्यापर्यंत दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम करतील. परंतु आम्ही पण वरच्या सभागृहामध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली, खालच्या सभागृहामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाकीचे सगळे सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका मांडण्याचं काम आणि त्याच्यातनं सरकारकडनं उत्तर घेण्याचं काम, किंवा हे असं असं लोकांच्या मनामध्ये खदखदत आहे, हे लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्याच्यामध्ये सरकार म्हणून सरकारची भूमिका काय आहे हे महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. अशी भूमिका निश्चितपणे आम्ही सगळेजण घेऊ आणि एकंदरीत सगळे तुम्ही मान्यवरांनी ठरवलेलं असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं अहिंसेच्या मार्गाने ही सगळी आंदोलनं करायची त्याबद्दल देखील जो निर्णय होईल त्याची योग्य पद्धतीची अंमलबजावणी करण्याच्या करता सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियातली पण लोक भेटत असताना आम्हाला सांगतात की इथं इथं आम्हाला सांगितलं जातं की अशा प्रकारच्या बातम्या द्यायच्या नाही, तशाच प्रकारच्या बातम्या द्यायच्या. हे महाराष्ट्रामध्ये कधी घडत नव्हतं. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुमचा माझा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवलेला आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. त्याच विचाराने आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. हीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.